गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळचे वाजलेत 5 आणि माझं फक्त आत्ताशी अंघोळ झालेली आहे आणि मस्त असा चहा ठेवलेला आहे. चहा बघू शकता, चहामध्ये आज मसाला घातलेला आहे. चहा मसाला रेडीमेडच घातला आहे, घरी पण करते मी. एका दिवशी घरची पण रेसिपी शेअर करेन चहा मसाल्याची, पण आज तर रेडीमेड घातला आहे आणि छान असा चहा तयार झाला आहे. तर आता आपण चहा पिऊया आणि चहा पीत पीत मी तुमच्याशी बोलते. चहाशिवाय आपली सकाळ अपूर्णच असते. आणि तसं गोड मी आता खूप कमी केलं आहे, म्हणजे याच्यात आत्ता साखर अगदी 1 चमचा आहे नावाला, पण तेवढी पाहिजे, त्याशिवाय नाही होत, सुरुवातच होत नाही दिवसाची. चहा घेताना पण कप मोठा घेते, पण चहा त्यामध्ये मी थोडाच घेते. परत एकदा घेते, दोनदा घ्यायचा, पण थोडा थोडा घ्यायचा. मी माझा चॅनल काढला आहे आणि त्यात मी ना अभ्यासाचा व्हिडिओ किंवा वॉकिंगचा व्हिडिओ, सकाळी उठल्यानंतरचा व्हिडिओ असा मी करणार आहे. आता माझा चालू आहे गणिताचा उपक्रम सबट्रॅक्शन. आता मला करायचं आहे स्केल कुठं माझं, म्हणजे अभ्यास बघा तुम्ही फक्त माझा. थांबा जरा, कॅमेरा आहे कधी ते कॅमेरा. अरे बापरे, कॅमेरा जर आला आई ओरडेल मला. कॅमेरा जरा उलटा झाला. तर हे माझं स्केल आहे, हे दोन पेन्सिल आणि पेन आहे. हे बघा, हे गणित असं उपक्रम दिले आम्हाला. आत्ता हे चाललं आहे माझं गणित. हे आलं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे आता 5 मधून 4 घालवायचे तर किती राहिले, 1, असं करायचं आपल्याला. तर सर्दी झाली मला. तर चला सुरू करूया आपण आपला अभ्यास. अरे फॅनमुळं उडतंय सगळं, फॅनमुळं. त्यामुळं मी फॅन जरा बंद करीन 2 मिनिट. पटपट आपण करावं लागणार, कारण 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 2 मिनिटं झाले, पण आता 3 मिनिटाचा व्हिडिओ करू मग संपूर्ण. अरे यार पेन 1100 pencil 1100 pencil हे झालं आहे माझं. आता मी करणार आहे 1 मधलं 0 घालवायचं, 2 मधलं 1 घालवायचे, 3 मधलं 1 घालवायचा आणि 9 मधलं 4 घालवायचे. एवढंच करणार आहे, 3 मिनटं होणार आहेत ते. आता 3:45 झाली की नाही तर मी लगेच बंद करणार म्हणजे. चला करूया आपण स्टार्ट. झाले 3 मिनिटं, बाय. आता बाकीचा व्हिडिओ थोड्या वेळेला अंघोळ झाल्यावर करेन, बाय. चला आपण आता चहा घेऊयात. आणि कालची शॉपिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला का? बघितला असेल तर सांगा की ओवीची शॉपिंग कशी वाटली. आणि ओवीनं ना काल 3 मिनिटाचा व्लॉग केलाय. काय केलंय मलाही माहीत नाही. मला म्हटली तू आंघोळीला जा, काल रविवार होता, काल निवांत जरा आंघोळ केली. तर मला म्हटली तू आंघोळीला जा आणि मला व्लॉग करायचा आहे. बघूया, तिनं जे काही केलं असेल ते मी आत टाकेन. आणि तिला आवडतंय, ती म्हणतीये मला चॅनल काढायचं आहे. म्हटलं काही नको, माझ्याच ह्याच्यामध्ये तुझे 2-3 मिनिटाचे टाकत जा, लोक सगळे तुला आवडीनं बघतील. तर ती काही जे काही बडबडली असेल किंवा जे काही असेल ते तिच्याकडून ऐकून घ्या आणि छान असं तिला साथ द्या. बघूया काय काय करते. काल थोडंसं मी अभ्यास करते, मी असं करते, मी तसं करते असं बहुतेक बोलले असेल. अजून मी व्हिडिओ चेक नाही केला,
व्हिडिओ चेक करते आणि टाकते, आणि तिला सुद्धा माझ्यासारखी ब्लॉगिंगची आवड लागलेली आहे. फक्त तिला आत्ता तिचा दादा म्हणतो की तिचं शिक्षणाचं वय आहे, अजिबात आई तिला ह्याच्यात घालायचं नाही म्हणून मी घालत नाही आहे. पण असं काही नाही, खरं तर आता आपण मायरा बघतो किंवा हिंदी चॅनलमध्ये अनेक छोट्या छोट्या मुली बघतो, त्यासुद्धा करतात. आणि हे काही क्षेत्र असं नाही आहे की हे वाईट आहे, यामध्ये सुद्धा खूप आपल्याला पुढं प्रगती आहे. त्यामुळे तिची जर इच्छा असेल करायचं तर मी तिला थोडं थोडं अभ्यास वगैरे सगळं बघून इच्छा असेल 1-2 मिनिटाच्या क्लिप माझ्या याच्यात घालण्याची तर मी तिला नक्कीच घालून देणार आहे. आणि मुळात म्हणजे मुलांची आवड कशात आहे हे बघणं आपलं काम आहे. आणि माझं बघून बघून तिला सतत वाटतं की आपण पण हातात कॅमेरा धरावा आणि व्हिडिओ करावेत. तर तिनं काल केला आहे प्रयत्न, आपण टाकूया याच्यामध्ये. तर आजच्या व्हिडिओचं टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे, तर त्याच्याविषयी आपण थोड्या वेळानं बोलूया. काम करत करत बोलूया, नुसतं बसून बोलायला एवढा वेळ नसतो. आणि एकदा जर मी बोलायला सुरुवात केली तर माझे 10-15 मिनिटं कसे जातात मला कळत नाही. तर थोड्या वेळानं बोलूया आपण. चहा पिऊन झाला माझा आणि विचार केला की जे बोलायचं आहे ते इथंच बोलूया. परत काम करताना मला ट्रायपॉड लावावा लागतो आणि उद्यापासून करीन मी आपले रुटीन ब्लॉग जे असतात कामाचे वगैरे. आज तुम्हाला थोडेसे बेडशीट पण दाखवायचे आहेत आणि थोड्याशा आपल्या मनातल्या गप्पा पण मारायच्या आहेत. कारण मला सगळ्यांनी हक्काने सांगितले की ताई तुला जे वाटेल ते तू आमच्याजवळ बोलत जा आणि ह्याचा कोणी गैरफायदा घेतला घेऊ दे. गैरफायदा म्हणजे काय असतं की व्हिडिओमध्ये सांगतात की ही रडगानं गाते किंवा काय, तर ज्याचं त्याला माहीत असतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक काही ना काही दुःखाचा कोपरा असतो जो त्यांना लपवून ठेवलेला असतो. बेला गप. पण मला तशी सवय नाही आहे की मी काही लपवून ठेवीन किंवा मनात ठेवीन. तर मी तुम्हाला बेला तर मी काल तुम्हाला एवढंही सांगितलं की जरी मला सामान मिळालं ना तरी मी तुम्हाला आनंदानं सांगेन असा माझा स्वभाव आहे. की हो मला मिळालं किंवा नाही मिळालं असं माझा सांगण्याचा स्वभाव आहे. तर मला काल अचानक रात्री मी पडले होते, म्हणजे लाईटही नव्हती त्यामुळं मोबाईल पण बघत नव्हते, चार्जिंग संपलं होतं आणि स्वतःच्याच आयुष्याचा विचार करत बसले की कसं आपलं आयुष्य गेलं. साधारण तुम्हाला सांगते 17व्या वर्षी माझं लग्न झालं, जे फर्स्ट मॅरेज होतं माझं, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते. आणि किती 22 चालू असताना पहिलं लग्न माझं मोडलं. म्हणजे त्याचं कारण असं होतं की त्या व्यक्तीनं माझ्या डोक्यावर खूप कर्ज करून ठेवलं होतं किंवा तो व्यसनी होता. अनेक कारणं, म्हणजे आम्ही वयानं लहान होते, मी इतकी लहान होते की मला संसार काय हे पण माहीत नव्हतं. आणि त्या ह्याच्यात तो संसार तुटलाच, म्हणजे नाहीच तो टिकू शकला. कारण कमाई कमी आणि नाही का आपलं, म्हणजे मी पण कमवत होते, अखिलेश झाला, त्यातनं ते खूप त्रासदायक झालं सगळं, ते पण मी सोडून दिलं. नंतर मी 8-10 वर्ष एकटी राहिले असं काही नाही, मला बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे साथ पण दिली, नाही असं नाही. पण जे आपण म्हणतो ना की पतीचं सुख ज्याला म्हणतो आपण, की माझ्या निम्म आयुष्य माझं असंच गेलं की मला माझ्या पतीची म्हणजे साथच नाही मिळाली. नंतर मग 7-8 वर्ष गेले, त्याच्यात मला अनेक लोकांनी चांगले मदतीचे हात दिले, घरच्यांनी म्हणा असं की म्हणजे मला पुढं नेत गेले ती लोकं, असं नाही की मला कुणीच साथ नाही दिली. आणि तरीसुद्धा एक पतीचं सुख किंवा आपल्या घरात पती आहे, आपल्याबरोबर कोणतरी आहे, ही जाणीव मला तेव्हाही नव्हती. कसे तरी 2-4 वर्ष लग्नाचे 4-5 वर्ष पहिले एकत्र होतो तेवढं. त्यानंतर मग मी त्याच्यावर व्हिडिओ पण झालेला आहे बघा माझा, की मी नंतर जगायचंच नाही असं ठरवलं. आणि ते ठरवल्यावर मग त्यातनं वाचले, 4 दिवसांनी मी जवळजवळ शुद्धीवर आले, त्यातनं पण वाचले मी. देवाच्या कृपेनं मी वाचले म्हणून आज अखिलेश आणि ओवी मला बघायला मिळत आहेत. आणि अखिलेशला तर काय झालं असतं की वडीलही सोडून गेले, आई पण सोडून गेली, एकटा राहिलो असं त्याचं झालं असतं. पण तसं देवकृपेनं नाही झालं आणि मी वाचले. 4-5 दिवसानं मी शुद्धीवर आले, मी वाचले. आता ते सगळं मला इथं पुन्हा नाही सांगायचं. त्यानंतर आईवडिलांनी हे लग्न जिथं ठरवलं तिथं मी केलं. आणि या लग्नात तर मी जाम फसले, म्हणजे जे जे मला सांगण्यात आलं होतं लग्नाच्या आधी की असं आहे तसं आहे, त्याच्या संपूर्ण विरोधात ते घर होतं, तरीही काढलं. आणि कायम तिथं माझा पाणउतारा होत आला की तू बोलायचं नाही आमच्या घरात, तू बोलायचं नाही आमच्या घरात. अरे आमच्या घरात म्हणजे लग्न होऊन आलेली स्त्री आहे, म्हणजे ते माझंही काहीतरी होतं ना. पण नेहमी मला हेच वाक्य तिथं बोलण्यात आलं तिथल्या मोठ्या लोकांकडनं की तू बोलायचं नाही आमच्या घरात, तुझा संबंध नाही आमच्या घरात. साधा किराणा माल मला भरण्याची सुद्धा मुभा नव्हती जेव्हा आम्ही एकत्र होतो.
ते सुद्धा मला मुभा नव्हती, दिवाळीचं काही करण्याची मुभा नव्हती. म्हणजे एक अगदी पूर्वीच्या काळात कसं सुनांनी सगळं ऐकायचं आणि गपचूप सहन करायचं तशी स्थिती होती. मग तिथं पण आम्ही सेपरेट झालो, आमच्याच घरात आम्ही वेगळा राहत होतो. कारण न सांगण्यासारखे प्रसंग आहेत, काय काय घडले ते इथं सोशल मीडियावर सांगण्यासारखे पण नाही आहेत की का वेगळं राहिलो, त्याची कारणं काय होती, सासऱ्यांनी काय केलं, किंवा आता गेलेल्या लोकांबद्दल मला बोलायचंही नाही आहे. त्यांचे ते जिथं असतील तिथं सुखात राहू देत. तिथं आम्ही वेगळं राहिलो. नंतर ओवी झाली. ओवी झाली ती पण अत्यंत कष्टानं, म्हणजे कष्ट करत करत करतच ती झाली. ती झाल्यावर सुद्धा कष्ट केले, सगळं केलं. आणि अशा प्रकारे काय झालं तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे मला एवढंच की एखाद्याच्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो की नाही संसार सुख. आता माझी जी पत्रिका आम्ही पाहिली होती लहानपणी, ज्योतिषशास्त्रावर मी जाम विश्वास ठेवते, तर त्यात सांगितलं होतं की तुझं आयुष्य हे खडतर आहे. पण मी ते लाईटली घेतलं होतं, मला माहीत नव्हतं की खरंच माझं आयुष्य एवढं खडतर आहे की मला नेहमी मुलांना स्वतःच्या हिमतीवर सांभाळावं लागणार आहे आणि कायम मला स्वतःच सगळं बघावं लागणार आहे असं मला वाटलं नव्हतं. आजसुद्धा बघा, पुन्हा एकदा मी त्याच टप्प्यावर उभी आहे की मुलांचं पालनपोषण पूर्णपणे माझ्या अंगावर आहे. म्हणजे घरात काही खायला प्यायला आणणं, आत्ता तर सध्या अशी परिस्थिती आहे की अगदी दूध पिशवी आणायला सुद्धा आम्हाला खाली जावं लागतं. आखीला म्हणा, मला म्हणा, किंवा आखी क्लासला गेलं असेल तर मला जावं लागतं. कुठल्याही गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः उभं राहावं लागतं अशी एकही गोष्ट नाही आहे की जी आपोआप होते किंवा जी मला कुणी आणून देता येती. किती त्या बायका भाग्यवान असतात ज्यांना सगळं घरात आयतं मिळतं असं मला वाटतं. माझ्या बाबतीत तसं नाही होऊ शकलं. आणि खरं तर मला हेही माहीत नाही आहे की मी नक्की कुठं चुकली आहे, माझ्या नक्की चुका काय झाल्या आता आयुष्यात की मला एवढ्या मोठ्या शिक्षा मिळाल्या, मला एकटीला आयुष्य काढावं लागलं. पण जाऊ देत, आता काय माहिती आहे का, एकटं एकटं म्हणून स्वतःला सिंपथी मला मिळवून घ्यायची नाही आहे. एकटी म्हणण्यापेक्षा मी आता असं म्हणेन की आमच्या तिघांची फॅमिली आहे आणि खूप सुंदर आहे. माझा मुलगा 100% खूप चांगलं नाव कमवणार. त्याचं एक वर्ष थोडंफार माझ्यामुळं हे झालं की घरातल्या वादांमुळं तो सतत माझ्यापाशी बसून असायचा की तुला काही त्रास नको, आणि त्या ह्याच्यात त्याचं एक वर्ष थोडंसं डिस्टर्ब झालं. पण जाऊ दे, एक वर्ष गेलं म्हणून पुढची अजून 3 वर्ष त्याची चांगलीच जातील. आणि चांगली म्हणजे एकदम उत्तम मार्कांनी. तो मला सतत म्हणतो की आई, मी तुझ्यासाठी इतकं कमवीन की तुला कशाची कमी पडून देणार नाही. आणि मी जोपर्यंत आहे, जोपर्यंत मी काम करते ना, तोपर्यंत मी पण त्यांना काही कमी पडून देणार नाही. ही माझी पण जबाबदारी आहे. फक्त खंत याची वाटते की निम्मं आयुष्य मी एकटीनंच काढलं, मला साथ अशी चांगली कोणाची मिळाली नाही. पण असतं एकेकाचं नशीब म्हणायचं, बाकी काही नाही. पण मी आता मानसिक म्हणाल ना, मानसिक तर मी आता खूप शांत आहे, आनंदात आहे. तर चला तुम्हाला थोडीशी बेडशीट दाखवते. बेडशीटच्या सेलमध्येच काढली आहेत मी आता ही. कारण किती राहिली आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 बेडशीटी राहिली आहेत. 14 बेडशीट आहेत. याचा सगळीकडे रेट बाहेर 600 रुपये आहे. मी ही तुम्हाला बेडशीट 400 रुपयाला देत आहे. याच्यावर MRP तर खूप आहे. बॉम्बे कॉटन म्हणजे प्युअर कॉटनचं कापड आहे. छान मोठं बेडशीट आहे, डबल बेडचं. माझ्या स्वतःच्या बेडवर मी घातलेली आहे, 2 घरातच काढलेली आहेत. ताईनं 5 नेलेली आहेत म्हणजे, आणि विकली पण गेलेली आहेत. आता तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला जे आवडेल ते खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि जे हवं ते तुम्हाला घ्या. हे पहिलं उघडून दाखवायची काही गरजच नाही आहे, कारण जसं दाखवलं आहे तसंच्या तसं आहे. हे बघा, फक्त 400 रुपयाला बसेल आणि कुरिअर खर्च 60 म्हणजे 460 रुपयाला तुम्हाला बसेल. तर माझ्यासाठी मदतीचा हात म्हणून तुम्ही ही बेडशीटं घ्यावीत अशी माझी इच्छा आहे. हे पण डिझाईन छान आहे बघा, 460 रुपये. स्क्रीनशॉट काढा, मी दाखवते, थोडा वेळ लावते. स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की तुम्हाला कोणतं हवं आहे. हे नेव्ही ब्ल्यू शेडमध्ये आहे, खूप सुंदर आहे. ब्लॅक नाही आहे, नेव्ही ब्ल्यू शेड आहे आणि खूप छान आहे. त्यानंतर हे ग्रेमध्ये आहे, ग्रे कलर मला तर खूप आवडतो. हे बघा, ग्रे शेडमध्ये आहे. त्यानंतर हे बिस्किट कलरमध्ये आहे. हे बघा, हे असं आहे म्हणजे बिस्किट आणि मस्टर्ड कलर. किती छान दिसत आहेत बघा, घातल्यावर त्याचा लुक कळतो, एकदम छान आहे. ज्यांना ब्लॅक शेडची आवड आहे, हे ब्लॅक आहे. ब्लॅकसुद्धा बेडशीट घातल्यावर दिसतं छान आणि मुळात म्हणजे मळत नाही अजिबात.
तर अशा पद्धतीने ब्लॅक शेडचं बेडशीट आहे. त्यानंतर हे आहे ब्ल्यू, कसं दाखवते चेक्समध्ये अशा पद्धतीचं. स्क्रीनशॉट काढा जे आवडते ते. हे एक आहे, अगदी सोबर कलर आहे असा. त्यानंतर पुन्हा ग्रे कलर एक आहे अशा पद्धतीनं. फक्त तुम्हाला 460 रुपये खाली दिलेल्या नंबरवर गुगल पे करायचा, स्क्रीनशॉट पाठवायचा आणि हे बेडशीट पाहिजे म्हणून पत्ता पिनकोड सहित पाठवायचा. हे एक बघा, अशा पद्धतीचं आहे. हे पण खूप छान दिसते असे. हे एक आहे चेक्स डिझाईन आहे, 3 शेड आहे त्याच्यामध्ये, ग्रे ब्ल्यू आणि येलो अशा 3 शेड आहे. हे खूप सिंपल आणि सोबर आहे, म्हणजे कलर इतका छान आहे याचा. आणि झोपताना घालायची, डार्क शेड ज्या असतात त्या दिवसभर घालायच्या, झोपताना घालायची किंवा दिवसभर घालायची, खूप छान दिसतात. आणि लास्ट हे एक आहे, तर 14 जणांनी हे बेडशीट घ्यायचं आहे. किती जणांनी? 14 जणांनी. आणि अगदी छान अशी मस्त विनंती आहे की आजच घ्यायची आहे. 14 जणांनी 14 बेडशीटं घ्यायची आहेत. कोण घेत आहे बघूया. एक एक जणांनी 2-2 घेतली तर 7 जणांनी घ्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला 460 रुपये मी दिलेल्या नंबरवर गुगल पे करायचे आहेत आणि बेडशीटं घ्यायची आहेत. आणि जर घेतलीत तर आपण पुन्हा मागवूया छान छान बेडशीटं. आणि विचार करते थोड्याशा साड्या पण तुम्हाला आता दिवाळीसाठी दाखवायच्या आहेत, मला साड्यांचा सुद्धा विचार करते. तर साड्यांना साथ द्याल का तुम्ही मला सांगा. साड्या आता दिवाळी पण आलेली आहे तर साड्या चांगल्या आणल्या तर तुम्ही घ्याल का माझ्याकडून मला नक्की सांगा. आणि अजून काय आयटम ठेवू, आता ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट तर आपल्या आहेत, अजून काय आयटम ठेवू, धार्मिक गोष्टी तर आपल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला पण त्या घ्यायला आवडतील, मलाही तुम्हाला द्यायला आवडतील आणि माझ्या संसाराला हातभार लागेल. मी खोटं नाही बोलणार की मी पैशासाठी करत नाही, कारण आपल्याला 2 मुलांना वाढवायचं आहे. अखिलेशचं उच्च शिक्षण, म्हणजे तो CS करतो आहे, इंजिनिअरिंग करतो आहे, त्यामुळं त्याचं शिक्षण करायचं आहे. ओवी आत्ताशी 4थीला आहे, तिचं उभं आयुष्य आपल्याला काढायचं आहे. त्यामुळं मला ही जी आहे ना, हा साईड बिझनेस मी फक्त माझ्या मुलांसाठी करते. मला काय लागतं आहे सांगा, मला 4 कपडे आणि 2 वेळचं जेवण, पण मुलांच्या गरजा खूप आहेत अजून आणि त्या भागवणं एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्या मी पूर्ण पार पाडणार. म्हणजे मला कितीही कष्ट पडू दे. आता रात्रीसुद्धा मी काल ओवीनं मला पॅकिंग म्हणजे पार्सलमध्ये वस्तू देऊ लागली, त्या पिशव्या सगळ्या भरून ठेवल्या. आता आज ते पार्सल करणार आणि देणार. ज्यांच्या पेंडिंग ऑर्डर आहेत देत चालली आहे. तरीसुद्धा रोज नवीन असतात, त्यामुळं काम असं संपत नाही आणि काम संपायला पण नको आयुष्यातलं. आयुष्यभर मला काम असू दे, हात माझे चालू असू दे असं मला वाटतं. आणि गाव सोडल्यापासून आहे ना बऱ्याच गोष्टी बदलल्या. मेन म्हणजे उशिरा उठायची सवय माझी इतकी सुटली की आत्ता तुम्हाला घड्याळ दाखवते मी. इथून दिसतंय बघा, 5:45 झालेत आणि उठून मला 1 तास होऊन गेलेला आहे. अंघोळ झालेली आहे, चहा झालेला आहे. आता केरं वगैरे काढणार मी, बाहेरचा पण अजून केर काढायचा आहे. केरं वगैरे काढणार आणि छानपैकी आवरणार. आवरण्याचे तुम्हाला व्लॉग आवडतात मला माहिती आहे, मी घरकाम करतानाचे व्लॉग तुम्हाला आवडतात. पण खरं सांगते, हे बघा आता इथं जे आहे, इथं किती बॉक्स आहेत सांगा मला तुम्ही. इथं बॉक्स आहे, इकडं सगळा माल आहे, इथं समोर माझा माल आहे, अशी घराची अवस्था आहे. त्यामुळं कुठून सुरुवात करू की तुम्हाला समजा आता मला होम टूर द्यायचं आहे तर कुठून सुरुवात करायची. सगळ्या घरामध्ये सगळीकडे पसाराच आहे. पसारा म्हणजे या वस्तूंचा पसारा. पसारा ॲज इट असा नाही की मी घरात पसारा घालून ठेवला आहे, असा पसारा नाही. घर इतकं छोटं आहे, हे 1 BHKच आहे पण खूप लहान. म्हणजे किचनमध्ये तर मला ट्रायपॉड ठेवला की मला उभं राहायला जागा नसते, तरी पण मी कशी तरी रेसिपी त्यात शूट करत असते. तर आता व्लॉग खूप मोठा झाला, 13 मिनिटाचा झाला आणि ओवीचा त्यात छोटासा घालते बघा तेवढ्या तेसाठी. आणि तिला छान आशीर्वाद द्या, म्हणजे छान केलंय सोवी असं म्हणा. ती कमेंट वाचते
आणि तिला खूप आनंद होतो. तिला तिच्यासाठी कोणी काही कमेंट केला की तुम्ही बर्थडेला विश केलं होतं, तर तिला खूप सारा आनंद झाला होता. तर तिला विश करा सगळ्यांनी की छान छान ओवी, छान ब्लॉग करतेस, करत जा, म्हणजे तिला बरं वाटेल. कारण ती कमेंट्स आवर्जून वाचते जेव्हा ती काहीतरी व्हिडिओमध्ये करते किंवा तिच्या काहीतरी मी वस्तू दाखवते. पर काल तिचा कपड्यांचा व्हिडिओ केला की तिनं पहिल्यांदा शाळेतनं आल्या, काल नाही, काल शाळा नव्हतीच, काल तिनं पहिल्यांदा कमेंट बघितली, आई कुठला टॉप आवडला, कुठल्या मावशीला कुठला टॉप आवडला सांग ना, असं तिचं असतं. म्हणून एक लहान मुलांचं असतं, म्हणून तिचं छान असं कौतुक करा. तर चला, खूप व्हिडिओ मोठा झाला, आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी घरातलं सगळं दाखवेन तुम्हाला, काय माझं रुटीन आहे, काय नाही ते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा एकदा जातात तर रिक्वेस्ट करते, 14 बेडशीट आहेत, 14 जणांनी नक्की घ्यावीत. 460 रुपये म्हणजे खूप तुमचं काही जात नाही, माझंही जात नाही. माझ्या मी पण अशा लोकांना मदत करते, घेते वस्तू, तुम्ही पण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. बेडशीटच आहे, 6 महिने वापरायचे, टाकून द्यायचे, कुठलं आवडेल ते किंवा सरळ सांगा ताई दे तुझ्या मनानं जाऊन पाठवून असं सांगितलं तरी चालेल. चला आता व्हिडिओ इथंच थांबवते. शिवस्वामी समर्थ.